मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले जाते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा सोहळा आयोजित केला जातो. त्यानुसार भारतीय जनता पार्टी महिला मंडळ शिरढोण यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी महिलांना हळदी कुंकू आणि वाण म्हणजेच भेटवस्तू देण्यात आले. हळदी कुंकू समारंभानिमित्त पैठणी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक अनुजा घरत, द्वितीय क्रमांक सपना घरत आणि तृतीय क्रमांक निमिषा मुकादम यांनी पटकाविला. यावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका नीता माळी, कुंदा मेंगडे, ज्योत्स्ना माळी, रेश्मा गोपी, विना ठोकल, सपना घरत, प्रणिता मुकादम, रसिका वाकडीकर, राजश्री कर्णेकर, विजयश्री गोपी, पूनम मुकादम, मिनिषा मुकादम, निकिता चौधरी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाने जे आयोजित कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा मंडळाला धन्यवाद देते की महिलांनी काहीतरी महिलांना आपल्याला हे असावी मनोरंजन असावं आणि ह्या मनोरंजनातूनच महिला म्हणजे आपला सर्व काही जो काही भार असतो त्या विसरून जातात आणि त्यानिमित्तानं हा जो मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल या मंडळाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते. पण आज पाहतो आपण हळदी कुंकू म्हटलं की महिला सारं काही बाजूला ठेवून येत असतात कारण हळद आणि कुंकवाचं ते महत्त्व आहे. आपण हळद ही आरोग्यवर्धक म्हणतो, कुंकू हे सौभाग्याचं लेणं म्हणतो. वाहनाला जास्त मन देत आपण महत्त्व देत नाही, वाहन महत्त्वाचं नसतं, पण हळदी कुंकू म्हटल्यावर महिला दाराच्या बाहेर पाऊल टाकलेलं असेल तरी ते आतमध्ये घेऊन परत हळदी कुंकू घेण्यासाठी परत येत असतात. हे या हळदी कुंकवाचं महत्त्व आहे. आणि हा जो संक्रांतीचा महिना आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो सर्व शेतीची वगैरे सर्व कामं झालेली असतात आणि त्याच्यातून बायकांना महिलांना थोडासा वेळ मिळत असतो आणि ह्या वेळातून काहीतरी उपक्रम साजरे व्हावेत. धान्य आपल्या घरामध्ये आलेलं असतं, मग त्यामध्ये विशेष करून हा महिना म्हटल्यानंतर थंडीचा महिना आहे त्यामुळे तीळ खावे, तिळाने उष्णता वाढते आणि गुळाने गोडवा वाढतो. तीळ यांना तिळांना घट्ट बांधण्यासाठी आपण गुळाचा वापर करतो आणि त्याचा लाडू बनवतो आणि ह्या लाडवाप्रमाणे तुम्ही सगळ्या भगिनी एकत्र बांधून राहाल असं मला वाटतं.